नमस्कार, तरुण भारत न्यूजच्या दुपारच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया कर्नाटक राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी. येळूर गावातून नेहमीच भरधाव वेगाने ट्रक धावत असतात, याबाबत अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या, मात्र त्याकडे पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. सोमवारीही अशाच भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने 3 दुचाकींना धडक दिली. 10वीचे परीक्षा केंद्र असलेल्या शिवाजी विद्यालयाजवळ सकाळी 9:30 सुमारास ही घटना घडली. सुदैवानेच मोठा अनर्थ टळला. या घटनेत दुचाकीस्वार जखमी झाला तर इतर काही जण किरकोळ जखमी झाले आहेत. शास्त्रीनगरमधून सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाला आहे. हा नाला शास्त्रीनगर आणि हुलबत्ते कॉलनीला जोडतो. येथील नागरिकांना ये जा करण्यासाठी येथील नाल्यावर लोखंडी पूल बसवण्यात आला आहे, मात्र या लोखंडी पुलावरून पादचाऱ्यांऐवजीच वाहनधारकच ये जा करत आहेत. परिणामी वाहनांच्या वजनामुळे येथील पूल धोकादायक बनला आहे. या लोखंडी पुलावरून वाहने सतत ये जा करत असतात, त्यामुळे हा लोखंडी पूल दुभंगला गेला आहे. हा पूल फक्त पादचाऱ्यांसाठीच असून वाहनधारकांसाठी नाही, ही गोष्ट वाहनधारकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे, असे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे. अनलॉकचा पहिला टप्पा सुरू होऊन 3 आठवडे झाल्यानंतर राज्यांतर्गत प्रवासाला कोणतीही बंधने व अटी घालण्यात आल्या नसल्याने पर्यटक निर्धोकपणे मोठ्या संख्येने पर्यटनासाठी बाहेर पडत आहेत. त्यामुळे सामाजिक अंतर राखण्याच्या सरकारने केलेल्या सूचनांचे पालन होणार नसून कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी चिकमंगळूर येथील प्रसिद्ध हिल स्टेशन व शिमोगा जिल्ह्यातील मालनाड येथील नागरिकांनी आंदोलन केले. यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे पर्यटनावर 3 महिने बंदी घालण्याची मागणी केली. उडुपी येथील पडुबद्री परीक्षा केंद्रावर शनिवारी SSLC परीक्षा दिलेल्या परीक्षार्थींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र याबरोबर आणखी एक माहिती समोर आली आहे. हसन येथील परीक्षा केंद्रावर कोरोनाबाधित विद्यार्थ्यांच्या प्रथम संपर्कात आलेल्या व त्यांच्यासह परीक्षा देणाऱ्या 18 परीक्षार्थींचे व पर्यवेक्षकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कर्नाटक राज्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री S. सुरेशकुमार यांनी पडुबिद्री परीक्षा केंद्रावर परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या वडिलांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे तिची कोरोना चाचणी केल्याचे एका वृत्तपत्राला माहिती देताना स्पष्ट केले. पोलीस आयुक्त भास्कर राव यांनी 50 वर्षांहून अधिक वय असलेल्या कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना केल्या आहेत. यापूर्वी त्यांनी 55 वर्षांहून अधिक वय असलेल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना केल्या होत्या, त्यात आता बदल करण्यात आला आहे. बेंगळूर शहरात पोलीस कर्मचाऱ्यांना होणारा कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता त्यांनी या सूचना केल्या आहेत. June 21 राजधानी बेंगळूरमध्ये 67 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यात आता वाढ होऊन ही संख्या 130 जवळपास पोहोचल्याची शक्यता आहे. कर्नाटक राज्याच्या मंड्या जिल्ह्यातील दुर्गम भागातील एका मेंढपाळाने आसपासच्या भागातील लोकांची व वन्यजीवांची पाण्याची समस्या दूर करण्यासाठी पाण्याचा साठा होण्यासाठी तळी खोदण्याचा अनोखा उपक्रम राबविला. त्यामुळे 84 वर्षीय या मेंढपाळाची लेकमॅन अशी वेगळी ओळख निर्माण झाली आहे. रविवारी 28 जून रोजी मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मेंढपाळाच्या आत्मनिर्भर प्रयत्नांची स्तुती केली. अगदी योगायोगाने कर्नाटकचे जलसंपदा मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनीही त्याच्या या प्रयत्नाने प्रभावित होत त्याच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. आषाढ व श्रावण महिन्यात देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. या पार्श्वभूमीवर उत्तर कर्नाटकातील मंदिरे भक्तांना दर्शनासाठी खुली असून भक्तांच्या आरोग्याची सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात जाहीर केलेले नियम येणाऱ्या भक्तांसाठी बंधनकारक असणार आहेत. संसर्ग रोखण्यासाठी तीर्थप्रसादाचे वाटप न करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. बेंगळूर शहरातील कोरोना नियंत्रण मोहिमेचे प्रमुख व कर्नाटकचे महसूल मंत्री आर अशोक यांनी क्वारंटाईनमध्ये असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी यापुढे सेन्सरयुक्त हँडटॅगचा वापर करण्यात येणार असल्याचे रविवारी स्पष्ट केले. जर कोणत्याही कोरोनाबाधित रुग्णांनी हा टॅग काढण्याचा प्रयत्न केल्यास आम्हाला संकेत देणारा संदेश बीपद्वारे प्राप्त होईल, असेही त्यांनी सांगितले. कर्नाटक राज्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री S. सुरेशकुमार यांनी राज्यातील PUC परीक्षेचे निकाल जुलैमध्ये तर SSLC परीक्षेचे निकाल ऑगस्टमध्ये जाहीर होणार असल्याची घोषणा चिकबेल्लापूर येथे केली. बेळगावचे पोलीस आयुक्त म्हणून K. त्यागराजन यांनी आज सोमवारी पदभार स्वीकारला. माजी पोलीस आयुक्त BS. लोकेशकुमार यांच्याकडून त्यांनी अधिकार पदाची सूत्रे स्वीकारली. आता हे बातमीपत्र इथेच थांबवतोय. प्रतीक्षा आहे ती कर्नाटका हेल्थ बुलेटिनची. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा, मास्क वापरा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.